विद्यार्थी मित्रांनो समाजातील सामाजिक न्याय आणि समता या संदर्भ संदर्भामध्ये संविधानामध्ये असलेल्या तरतुदी कुठल्या कशा पद्धतीने सामाजिक न्याय आणि समता हे संविधानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे हे मागील घटकामध्ये आपण पाहिलं पण विद्यार्थी मित्रांनो या लोकशाही बडकट करण्याच्या प्रक्रियेत सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टाच्या दिशेने देशाशी प्रगती करण्यात जर काही अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे दूर करण्यासाठी न्यायालयाची जी महत्वाची भूमिका आहे ती भूमिका आजच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मुख्य उद्दिष्ट आणि संविधानकारकांचे हेतू यांना प्राधान्य दिलेलं आहे आपण या घटकामध्ये न्यायालयाने या संदर्भामध्ये न्यायदान करताना कुठल्या मुद्द्यांच्या आधारे न्यायदान केलं आणि कुठले महत्वाचे घटक आहे ते आजच्या पाठामध्ये आपण समजून घेऊ पहिला महत्वाचा मुद्दा आहे संविधानाची मूलभूत चौकट हे जे संविधान आहे या संविधानाची एक मूलभूत चौकट आहे ही चौकट काय ते आपण समजून घेण्याच्या आधी या संविधानातलं त्या आपण मागच्या घटकामध्ये पाहिलं की संविधानामध्ये वेळोवेळी घटना दुरुस्त केल्या गेल्या संविधानामध्ये वेळोवेळी बदल केला गेला मग हा बदल करण्याची गरज का पडते किंवा या बदलाला अधिकार कुणाला आहेत तर हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे आणि या लिखित स्वरूपाच्या दावेला एक प्रवाह आहे त्याला आपण एक जीवन दस्तावेज म्हणजे लिव्हिंग डॉक्युमेंट अशा पद्धतीचं स्वरूप त्या संविधानाच्या लिखित स्वरूपाला आपण दिलेलं आहे लिव्हिंग डॉक्युमेंट का म्हणतो की की सामाजिक घटकांमध्ये देशामध्ये जसा जसा बदल घडत जाईल त्या परिस्थितीनुसार संविधानामध्ये सुद्धा बदल करण्याची आवश्यकता पडत असते आणि हे बदल करण्याचा अधिकार कुणाला आहेत तर भारतीय सर्वोच्च असलेल्या संसदेला तो अधिकार आहे आणि संसदेचा अधिकार मान्य करताना न्यायालयाने मात्र संविधानाला तिच्या अधिकाऱ्यावरील मर्यादेची जाणून करून दिलेली आहे म्हणजेच काय की संविधानात बदल करताना अधिकार जरी संसदेला आहे ती संसद कुठल्याही पक्षाची असेल ती संसद कुठल्याही विचारसरणीच्या सत्तेच्या हातात असेल ती संसद कुठल्याही वेगळा अजेंडा चालवणाऱ्या विचारांच्या लोकांची असेल परंतु मात्र ती संसदेला संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार असूनसुद्धा संविधानाचा बदल करताना संविधानाची मूलभूत जी चौकट आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्युशन या बेसिक स्ट्रक्चरला मात्र संसद धक्का लावू शकत नाही याचाच अर्थ संविधानामध्ये बदल करता येऊ शकतो जशी परिस्थिती बदलत जाईल त्या परिस्थितीमध्ये त्याच्यात बदल करू येऊ शकतो तो अधिकार संसदला आहे परंतु संविधानाच्या मूलभूत चौकटीला जे बेसिक स्ट्रक्चर संविधानाचं आहे जे बेसिक स्ट्रक्चर संविधान लिहिणाऱ्यांनी ते स्ट्रक्चर निर्माण केलेलं आहे ते बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय आहे की शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाहीचे जे स्वरूप आहे हे तुम्हाला बदलता येणार नाही संविधानाचे संघराज्यात्मक जे स्वरूप आहे म्हणजे केंद्राची सत्ता आहे वेगवेगळे राज्य देशामध्ये आहेत हे जे स्वरूप आहे संघराज्यात्मक स्वरूप हे बदलता येणार नाही देशाचे ऐक्य आणि एकात्मतेचं संवर्धन करणं हे संविधानाचं महत्त्वपूर्ण घटक आहे या उद्दिष्टांना तुम्ही बाधा आणू शकत नाही देशाचं सार्वभौमत्व जे आहे याला तुम्ही बाधा आणू शकत नाही आणि धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता ही चौकटातलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे हा देश कुठलाही जात धर्म पंथ याच्यावर भेदभाव मानत नाही हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि या देशात सर्वोच्च काय आहे तर देशाचं संविधान हे सर्वोच्च आहे कुठला धर्माचा किंवा कुठल्या जातीचा धर्मग्रंथ हा देशाचा सर्वोच्च नाही या प्रकारची ही मूलभूत चौकट आहे या मूलभूत चौकटाचं संरक्षण करण्याचं काम न्यायालय वेळोवेळी करत असते विद्यार्थी मित्रांनो संविधानाच्या बदलत्या स्वरूपामध्ये बदल गरज घेऊन त्याच्यात होणारे जे संविधानात ज्या तरतुदी असतात किंवा घटनात्मक दुरुस्ती जी होत असते या सगळ्या संदर्भाच्या मध्ये न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयांचाही अभ्यास आपण या घटकामध्ये घेणार आहोत संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालं संरक्षण अधिक अर्थ पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनाने आतापर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आजच्या घडीपर्यंत न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत योग्य निर्णय कुठे घटकाशी संबंधित होते तर बाक बालकांची हक्क मानवी हक्कांची जपणूक महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्ती स्वातंत्र्य आदिवासींचे सक्षमीकरण या सगळ्या विषयांवरती न्यायालयाने वेळोवेळी वेड़ निर्णय दिलेले आहेत आणि न्यायालयाच्या निर्णयातूनच भारतातील राजकीय प्रक्रिया जी आहे ती अधिक परिपक्व होण्याची मदत झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक वेळा आपण पाहतो की संसद आणि न्यायालय या दोघांची एक सीमारेषा आहे आणि दोघही भारतीय संविधानाची प्रतिष्ठा ठेवून संविधानावर आधारित असलेले कार्य करत असतात ही सीमारेषा आजपर्यंत दोघांनी कधी ओढालेली आपल्याला दिसत नाही आपण हे मान्य करू शकतो भारतावर समोर असलेली सामाजिक आर्थिक सामाजिक राजकीय या संदर्भामध्ये असलेली आव्हाने खूप वेगवेगळी आहेत आणि या सगळ्या माध्यमातून जी आव्हाने आहेत ती लोकशाही समोरील आव्हाने आहेत कायद्यामुळे धोरणामुळे सर्व समस्या नष्ट झाल्या असं आपल्याला म्हणता येणार नाही परंतु या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून या सगळ्या घटकांच्या प्रयत्नातून भारतीय लोकशाहीचा जनमानसामध्ये असलेला विश्वास आणि हा विश्वास वाढीस लागत आहे आणि लोकशाहीचं बळकटीकरण भारतामध्ये अधिक प्रमाणे होत आहे म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो भारताला जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हटलं जातं लोकशाहीची ही प्रक्रिया आपण या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो समजून घेतली धन्यवाद